अल्पसंख्याक समाजाला 500 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला अशी माहिती मंत्री अब्दुल सत्तारांनी दिली आहे। तर मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळासाठी हा निधी मंजूर झालाय अशी माहिती देखील मंत्री अब्दुल सत्तारांनी दिली आहे। मंत्रिमंडळांनी त्याला 500 कोटी रुपये केलं। हे माझ्या आयुष्यामधला मी अनेक वर्षापासून अनेक वेळेस मंत्री राहिलो, अनेक वेळेस मागणी समाजाची केली, परंतु अद्यापपर्यंत मंजूर झाला नव्हता, परंतु आज कॅबिनेट ने त्याला मंजुरी दिली आणि आता येणाऱ्या वर्षी 500 कोटी रुपयाचा जे अल्पसंख्याक समाजाचे विद्यार्थी आहे यांना शिक्षणासाठी यांचा बाकीच्या ज्या काही त्यांना पायाभूत मूलभूत सुविधा देण्यासाठी आणि व्यापारासाठी ही विशेष आपण हा राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग हा जो दिल्लीला जाणार आहे आणि याच्याकडून ते पैसे आम्हाला प्राप्त होईल, आज महाराष्ट्र सरकारने त्याची गॅरंटी घेतली, त्याबद्दल मी विभागाच्या वतीने सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वदायचे मनापासून आभार मानतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।